नमस्कार, बोल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 50व्या स्मृती दिनानिमित्त पुणे स्वारगेट या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुणे मातंग समाजाने श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोल महाराष्ट्र न्यूजने घेतलेला आढावा. धन्यवाद. मोहनदादा सोनवणे हे या ठिकाणी अशोक जाधव सोनवणे मंडळी आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनी अत्यंत भावपूर्ण असं अभिवादन आज केलेलं आहे. आणि वास्तविक हा दिवस जो आहे अत्यंत उलट असं म्हणावं लागेल, कारण अण्णाभाऊंचं जीवन हे फार अत्यंत अल्प असं होतं. 48 वर्षात त्यांनी जे लिहिलं त्याच्यापेक्षा अधिक त्यांना जीवन जर मिळालं असतं, अधिक काळ ते जगले असते, त्याच्यापेक्षाही जास्त त्यांना विधान करता आलं असतं, समाजाचं प्रबोधन करत असतं. आज प्रश्न असा येतो की आज या भारतीय संस्कृतीमध्ये चातुर्वर्ण अवस्थेमध्ये पहिल्यांदा जो हा विज्ञान असा जो संदेश अण्णाभाऊंनी दिला, अण्णाभाऊंनी काय दिला संदेश, की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरली. श्रमिकांचे तळहात आजही आपण पाहिलं असेल कोंढव्यामधलं प्रकरण किंवा आंबेगावचं प्रकरण, ही मेली माणसं 10-15 माणसं ही आज मरत आहेत. अशा पद्धतीचं जे आहे ते जीवन जे आहे ते आजही आपल्या वाट्याला आज 72 वर्षानंतर देखील तेच येत आहे. आणि या सर्व गोष्टींचं त्यांनी आपल्या निर्णय कादंबऱ्यामधून, कथालेखनामधून, साहित्यामधून त्यांनी उल्लेख केला की या श्रमिकांचं जीवन काय आहे. त्यांच्या मुंबईच्या लावणीमध्ये देखील त्यांनी मुंबईचं जे वर्णन केलेलं आहे ते आजही उद्गारक आहे. परवाच आपण मुंबईचा पावसाळा पाहिला असेल तर त्या पावसाळ्यामध्ये जी दयनीय अवस्था होती आहे ती ही ती त्या त्यांनी 1946-47 दरम्यान आपले मांडलेले आहे. तर आज या परिस्थितीमध्ये देखील आपल्याला हे सांगावं असं वाटतं की त्यांनी जो शब्द वापरला किंवा वाक्य वापरले त्याचं जागतिक सत्य वापरलं की हे देश की जनता भूकी आहे, हे आजादी झुकी आहे, हे आजादी झुकी आहे. हे अण्णाभाऊ साठेंच्या 50व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने जर अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असताना काम जर आपण केलं तरच आपण म्हणू की खऱ्या अर्थाने 100व्या जयंतीकडे आपण वाटचाल करतो. एक आमचा असा संकल्प ठरलेला आहे की अण्णाभाऊ साठेंची पुढची जयंती जी 100व्या जयंती असेल त्यावेळेस आम्ही तरुणांसाठी समाजातील बेरोजगार मंडळी जी आहेत किंवा समाजातील गुन्हेगार जी मंडळी आहेत अशांना आम्ही एकत्र करून विविध व्यावसायिक प्रशिक्षण आम्ही 100 प्रशिक्षण देणार आहोत. त्या 100 प्रशिक्षणा अंतर्गतच किमान 100 उद्योजक आम्ही निर्माण करणार आहोत. मी सर्व आपल्याला आव्हान करतो की या कामामध्ये आपण सर्वांनी आपल्याला सहकार्य करावं आणि तुमच्यासोबत असेल काही अडचण असेल त्या सगळ्या अडचणी आम्ही सोडवायला तयार आहोत. सर्वांना जय लवली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे केवळ एका जातीपुरते नसून त्यांनी तमाम बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंनी दलित वर्ग असो वंचित दलित वंचित समाज असो कामगार वर्ग असो यांना आपल्या लोकशाहीतून त्यांनी अनेक होणारे आणि अत्याचार मांडलेले आहेत आणि त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठेंनी केलेला आहे. आज मला आनंद वाटतो की आम्ही अण्णाभाऊ साठेंचा वाचा पुढे चालत आहोत आणि आज आम्ही मातृ समाजाचे असल्याचा मला गर्व आहे. तसंच आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुन्हा अभिवादन करून आमची जयंती महाराष्ट्राची, भारताची, जगाची महान साहित्यिक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे. अण्णाभाऊ साठे म्हणजे या भारताला, महाराष्ट्राला आणि मराठी मातीला पडलेलं एक अत्यंत सुंदर स्वप्न आहे.
जीवनामध्ये स्वतःला काही न मिळवता सतत जगाला काहीतरी देत राहणं हे अण्णाभाऊंसाठीच्या जगण्याचा उद्देश होता आणि तो त्यांनी सफल केला. स्वतःसाठी काही केलं नाही, समाजासाठी, साहित्यासाठी आणि जगासाठी केलं. महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. 1942 स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग होता आणि कामगार, गिरणी कामगार, शेतकरी, शेतमजूर या सर्वांसाठी लढणारे एक महान नेते ते होते. त्यामुळे आज अण्णाभाऊ साठे यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना तमाम त्यांना त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्याविषयी आदर बाळगणारे आणि त्यांच्याविषयी मनामध्ये एक चांगली भावना ठेवणाऱ्या या सर्वांना माझी विनंती आहे की अण्णाभाऊ साठे हा फक्त भावनेनं समजून घेऊ नका, तर तो विचारानं, बुद्धीनं समजून घेतला की मी मनालाही कळतो आणि मनाला कळलं की मन परिवर्तन होतं आणि मन परिवर्तन झालं की माणूस परिवर्तित होतो आणि माणूस परिवर्तित झाला की समाज परिवर्तित होतो, समाज परिवर्तित झाला की प्रांत आणि देश परावर्तित होतो. अण्णाभाऊंच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. 1 ऑगस्टपासून अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीला प्रारंभ होत आहे. या निमित्तानं मी सर्व समाज बांधव आणि श्रमिक कष्टकरी आणि जे जे मानवाच्या विकासासाठी काम करतात अशा सेवाभावी संघटना यांना आवाहन करतो की अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीमध्ये सर्वसामान्य कष्टकरी माणसाला न्याय कसा मिळेल आणि त्याची रुची कशी वाढेल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. समाजामध्ये आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती कशी होईल याच्या कामी लक्ष देण्याचा आपण संकल्प या जन्मशताब्दी वर्षात करूया. यानिमित्तानं मी अण्णाभाऊंना भारी बहुजन महासंघ आणि वंचित आघाडीच्या वतीने विनम्रभावे अभिवादन करतो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त क्रांतिगुरू रघुदासा साळवे स्मारक समिती महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करतो. त्याच्या अण्णाभाऊ साठेंनी सातार समुद्रापलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा नेला. त्या रशियामध्ये येणाऱ्या काळामध्ये अण्णाभाऊंची साठेंची 100वी जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. या जन्मशताब्दी निमित्ताने आपण सर्वांनी या 100 कोटी रुपयांचा योग्य उपयोग, म्हणजेच या शताब्दीनिमित्त अनेक व्याख्यानाचे कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, शैक्षणिक कार्यक्रम असतील, जनजागृतीचे कार्यक्रम असतील, अनेक विषयावर परीक्षा स्पर्धा असतील, अनेक विषयावर अनेक प्रबोधनाचे मेळावे असतील, शिबिरं असतील, या सर्वांचा लाभ सर्व समाजवादाने घेण्यात यावा अशी मी क्रांतिवीर प्रतिसाद स्मारक संयोगाने विनंती करतो. तसेच